दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव 2024 आयोजन करण्यात आले. संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी हे 19वं वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंद पथकास 21 लाखांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. ठाणे शहरात सर्वप्रथम पहिले 9 थर लावणार त्या पथकाला 11 लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे. त्यानंतर 9 थर लावणाऱ्यास लाखोंची बक्षिसे ही दिली जाणार आहेत. संकल्प दहीहंडी उत्सव 2024 आयोजन केलेलं आहे आणि यावेळेस संकल्पच्या दहीहंडी उत्सवाचं हे 19वं वर्ष आहे. संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव 2024 आयोजन केलं असून यावेळेस लाखोंची बक्षिसं ही दिली जाणार आहेत. जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंद पथकाला 21 लाखांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. तर ठाणे शहरात सर्वप्रथम पहिले 9 थर लावणाऱ्या पथकाला 11 लाखांचं बक्षीस हे दिलं जाणार आहे. त्यानंतर 9 थर लावणाऱ्यास लाखोंची बक्षीस दिली जाणार आहेत. जो ठाणे शहरामध्ये 21 लाखाचा आपण प्राईज लावलेला आहे, विश्वविक्रम करेल तो गोविंदा, त्या गोविंदाला आपण 21 लाखाचा संकल्प त्यांच्या माध्यमातून दिला जाईल. त्याचबरोबर 9 थर लावेल ठाण्यामध्ये सर्वप्रथम, त्याला 11 लाख रुपयाचं प्राईज दिलं जाईल. त्याचबरोबर 8, 6, 7 जे थर लावतात ते त्याची बक्षीस आपण डिक्लेअर करून त्याची पण चांगली प्राईज आपण लोकांना रोख बक्षीस आणि एक चांगला मोमेंटो दिला जाईल अशा माध्यमातून आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही तयारी केलेली आहे. आणि या माध्यमातून संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण दरवर्षी गोविंदाला सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, आपली मेडिकल व्यवस्था ही सगळीच आपण आपल्या मंडळाच्या माध्यमातून केली जाते. येणाऱ्या गोविंदाला आपण आपलं जेवण पण असतं आमच्या माध्यम मंडळाच्या माध्यमातून, जेवढे गोविंदा येतात त्या सर्वांना जेवण द्यायचं आम्ही आमच्या संकल्पप्रतिष्ठानच्या माध्यमातून ठरवलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी दहीहंडीच्या आधी पत्रकार परिषद घेतली जाते. आम्हाला दहीहंडीच्या माध्यमातून आपण काय काय करणार आहे ते आपल्या माध्यमातून लोकांसमोर यावं, गोविंदांना समजावं ह्या माध्यमातून ही पत्रकार परिषद घेतली. जसं महाराष्ट्रामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना जी आणली आहे, तसं आम्हाला वाटलं की संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाडकी बहीण दहीहंडी उत्सव साजरा व्हावा आणि एक दहीहंडी त्यांच्यासाठी बांधावी म्हणून ती कल्पना आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही हे केली आणि ती या मंडळाच्या वतीने यांना लागू करू.